मग हे नोटिफिकेशन कसं निकालं? मंत्रिमंडळामध्ये याचा विचार झाला नाही का? मग तुम्ही त्या मंत्रिमंडळात नाही का? तुम्ही सत्तेमध्ये कशाला? एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. समाजाला जे सगळे सोयऱ्यांसंदर्भातला जी आर आहे तो मिळालेला आहे, ज्याच्यावरून जरांगे पाटील यांनी मुंबईच्या विषयावर धडक दिलेली. ते कसं एक ओबीसी नेते आणि आरक्षणाचे तज्ज्ञ म्हणून कसं पाहता या संपूर्ण जी आरकडे? मी ज्या पद्धतीने सगळे सोयऱ्यांना तुम्ही दाखले द्या, त्यानंतर काहीच नसेल तर तुम्ही अफिडेविटवर द्या, म्हणजे एकूणच काय की त्यांना कुठल्याही पद्धतीने एन प्रकारे तुम्ही त्यांना ओबीसी दाखले द्या, त्यांना कुणबी करा. हे सरकारचं ते यशस्वी झाले, एका अर्थाने आपले जरांगे पाटीलही यशस्वी झाले, मराठा यशस्वी झाला. त्याला आपण म्हणतो की लढाई त्यांनी जिंकली आहे पण तह करण्यामध्ये हारलेले आहे. अनेक गोष्टी अशा आहेत, हे काही नवीन काहीच नाही केलं त्यांनी. हे बघा, तुमच्याकडे जर तुम्हाला नोंदी मिळाल्या तर तुम्हाला दाखला देता येते, आधीच जी आर आहे. नंतर रक्त नाते संबंधाने एक जी आर आहे तो आणि सगळे सोयरे याच्यामध्ये काहीच फरक नाही. रक्त नाते संबंधाने आपण जर दाखवून दिलं, आपण जर रिलेशन दाखवून दिलं तर आपल्याला दाखले मिळतात, इतरही लोकांना मिळतात, राजपूतांना मिळतात, त्यांना राजपूत समाजात मिळतात, आम्हाला भटके यांना मिळतात. हे नवीन काय? मग तुम्ही मराठा म्हणून एवढं म्हणतो आंदोलन उभं केलं तुम्ही, या आंदोलनामध्ये तुम्ही मिळवलं काय? मी विचारतो की कुठला पर्सेंटेज मिळाला तुम्हाला? ओबीसीचं 17% आणि ओबीसीला जे 17% त्याच्यामध्ये जर विजय उत्सव तुम्ही मनवत असाल, याचा अर्थ असा होतो की तुम्ही वंचित बहुजन लोक जे आहेत, जे शिवाजी महाराजांचे मावळे होते, ज्याला बाराबुलदार नावी खाती वाणी लोहार सोनार सुतार धोबी तेली माळी, त्यांचं आरक्षण वरबडून तुम्हाला काय मिळणार काय? तुम्ही त्याच्या आता 17 भाकरी होत्या त्यांच्या ताटामध्ये, त्या 17ही भाकरी तुम्हीच खाऊ म्हणताय. तर हे काही मला पटलेलं नाही, म्हणून मी सांगत होतो की सब कॅटेगरीशन करून त्यांना द्यायला पाहिजे आणि ते देता येईल, आताही करता येईल. सरकारने जो जी आर काढला आहे तर तो त्या खरं म्हणजे हे एक समजवण्याची भाषा आहे. एक प्रकारे मी चिडवणार नाही पण शेंडी लावणं याला म्हणतात मराठीमध्ये, तो प्रकार झालेला आहे. बरोबर आहे, पण यानंतर आता छगन भुजबळांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त हरकती पाठवा, कसं पाहताय? मला क्यू येते हो त्या छगन भुजबळाची? ते स्वतः सांगतात की जास्तीत जास्त हरकती पाठवा जेणेकरून सरकारला हे कळेल की आमचा सगळ्यांचा विरोध आहे. अहो तुमच्या सरकारमध्ये आहे ना, तुम्ही त्या सरकारमध्ये असून तुम्ही असं सांगताय की हरकती पाठवा. मग हे नोटिफिकेशन कसं निकालं? मंत्रिमंडळामध्ये याचा विचार झाला नाही का? मग तुम्ही त्या मंत्रिमंडळात नाही का? तुम्ही सत्तेमध्ये कशाला? एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. तुम्हाला खरोखरच ओबीसीबद्दल थोडी तरी म्हणजे ओबीसीबद्दल खरोखर तुमची चांगली भावना असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामा एका मिनटात राजीनामा दिला पाहिजे. आज माझ्यासारखा असताना मी आतापर्यंत राजीनामा फेकून दिला असता या सरकारच्या तोंडावर. आणि आम्ही सरकारला नंतर बघून घेऊ. आता सध्या आम्ही ओबीसीचे जे नेते आहेत ज्यांनी ह्या चुका केल्या, जे मी सांगत होतो ते माझं त्यांनी ऐकलं नाही म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे. आता खरोखरच इकडे मराठा समाज खूप आनंदी आहे, खूप त्यांच्या आनंदामध्ये मी विरजण टाकू इच्छिते, पण दुसरीकडे माझा ओबीसी समाज भटक्या समाज खूप दुःखी आहे. आज त्यांच्या ताटातलं तुम्ही सगळे घेऊन गेलात. आज आरक्षण म्हणजे जे आम्हाला राजकीय आरक्षण मिळत होतं तेही तुम्ही घेऊन गेलात. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं सुद्धा तुम्हाला कुठल्याही मराठ्यांना अधिकार नाही. पण याकडे तुम्ही एक ओबीसी आरक्षण तज्ज्ञ म्हणून कसं पाहता? जी आर चॅलेंज करता येईल? हे बघा, जी आर चॅलेंज करणं हे कोर्ट कचेरी आम्हाला काही जमणार नाही आणि ओबीसीना काही जमणार नाही. हे सगळे निर्णय त्यांच्याच बाजून जातील की जे सत्ताधारी आहे हे सगळे आजपर्यंतचे निर्णय. आता बघा, एकीकडे तुम्ही इकडे आरक्षणामध्ये आला तरी क्युरिटी पिटिशनचं नाव तुम्ही घेतलं काल, काय तुमचं काय मतलब आहे? क्युरिटी पिटिशनचं तुमचा काय संबंध आहे? तुम्हाला जर आरक्षण मिळालं 50%च्या आत तर आता परत क्युरिटी पिटिशन म्हणजे परत तुम्ही EWS जाल? म्हणजे सगळं EWSही तुमचं, क्युरिटी पिटिशनही तुमची, ओबीसीचं आरक्षणही तुमचं, ओपनचं आरक्षणही तुमचं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 1000 वर्षापूर्वी जो अन्याय होत होता
तुम्ही आज करताय. आणि हे सत्ताधारी ज्यांनी म्हटलं होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार लावणार नाही, जे जे म्हणत होते की आमचा DNA माननीय आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे आमचा DNA